मी जर असं बघितलं तर हा हा निर्णय शिवसेनेच्या बाजूने लागलेला आहे मी असं म्हणेन पण त्यांच्या काही चुकीच्या वागणी वागणुकीमुळे किंवा कोणाला न कन्सल्ट केल्यामुळे आता ताईने असणारं जे काही निर्णय घेण्यात आले त्याचा परिणाम त्यांना असणारा दिसतोय त्या ठिकाणी म्हणजे क्लिअर इंडिकेशन आहे की तुम्ही जर फ्लोअर टेस्ट केली असती आणि होऊ दिली असती आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर गेला असता तर अँटी म्हणून आम्ही तुम्हाला सर परत त्या ठिकाणी आणलं असतं हे इंडिकेशन आहे त्याच्यामुळे असणाऱ्या शिवसेनेनं कायदा सल्लागार मंडळ जे आहे ते फेल्युअर झाले असं मी त्या ठिकाणी मानतो आहे की त्यांनी उद्धव ठाकरेंना व्यवस्थित सल्ला दिला नाही हे पुन्हा आदळवले की त्या ठिकाणी असणारं होतं आहे हा बी जे पी हा बी जे पीला अत्यंत मारक जजमेंट आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतो आहे त्यांची जी तानाशाही चाललेली आहे आणि जे आरोप इतर पक्ष करतात आहेत त्यांनी गव्हर्नरच्या मार्फत असणारं तानाशाही केलेली आहे हे कोर्टाने पुन्हा त्या जजमेंटमध्ये तीन पत्र जे गव्हर्नरचे वापले त्याच्या रीतीने असणारा आधोरेखित करण्यात आलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचं जे पत्र त्यांनी असा वाचलेलं आहे की तुम्ही पत्र देऊन आणलेलं आहे पण तुम्ही विधानसभेमध्ये अविश्वासाचा था ठराव तुम्ही आणलेला नाही तेव्हा हे एक फार मोठं इंडायटमेंट आहे असं मी बी जे पीवरती म्हणजे हा फार मोठा आरोप आहे बी जे पीवरती कोर्टाने ठेवलेला आहे की तुम्ही एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल पॉवर वापरून असणारं सरकार आणलेलं आहे म्हणून माझं म्हणणं असं आहे की की भारतीय जनता पक्ष आता सरकारमधून बाहेर पडणार आहे की नाही एकनाथ शिंदे आता काय करतील हा त्यांचा प्रश्न आहे त्या ठिकाणी त्याच्यामुळे बी जे पी कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी म्हणून राजीनामा देऊन बाहेर पडतील की नाही हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे पण येणारे जे परिणाम निश्चितपणे होणार आहेत मतदाराला आता ठरवण्याचा अधिकार आहे की त्यांनी असणाऱ्या बी जे पीला जी एवढी ब्रूट मेजॉरिटी सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये दिलेली आहे त्याचा कशा रीतीने दुरुपयोग होतो आहे हे आता लोकांसमोर आलेलं आहे त्याच्यामुळे लोकांनाही आता एक लक्षात घ्यावं लागेल की बॅलेन्सिंग ऑफ पॉवर सत्ता कोणालाही द्या पण ॲब्सल्यूट पॉवर द्यायची नाही हे आता लोकांच्या लक्षात आलं ह्या ह्या जजमेंटनी मी असं मानतो आहे त्या ठिकाणी देन दी क्वेश्चन क्वेश्चन ऑफ ब्रिंगिंग हेम बॅक बुडाय बराजन जे त्यांनी स्पष्टपणे सांगितले की त्यांचा जर फ्लोअर टेस्ट केली असती तर मग अँटी म्हणजे पोस्ट अँटी जी आहे ती परिस्थिती आम्हाला अंती आली आहे पण त्यांनी ती फेसच केली नाही त्यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे आणि स्वतःहून दिलेला राजीनामा हे कोट कोट मागं घेत आहे असा आदेश कधीच देऊ शकत नाही आणि म्हणून त्यांचं त्यांचा चान्स गेला असं त्यांनी न म्हणजे माया भाषेत म्हणायचं झालं तर त्यांचा चान्स गेला असं मी त्या ठिकाणी मानतो त्यांचं भांडण चाललं होतं त्यावेळेस मीही अनेक वेळा पब्लिकली असेल प्रेस मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल या संदर्भातलं असणारं वक्तव्यही करत होतो पण त्यांनी त्यावेळेसही कोणाला कन्सल्ट केलं नाही असं दिसते आणि शरद पवार तो ओपनली झाले की त्यांनी आम्हालाही विचारलं नाही असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि म्हणून म्हटलं त्यांचं जे काही कायदेशीर मंडळ आहे ते अपरिपक्व होतं त्या ह्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमधनं दिसतंय त्यांनी बी जे पीच्या विरोधात रान उठवलं पाहिजे की राजीनामा द्यान बाहेर पडा त्यांनी राजीनामा आता -पी पीचा मागितला पाहिजे बी ह्याचा एकनाथ शिंदेला डिसाईड करू द्या काय करायचं काय नाही कायदेशीरदृष्ट्या सगळं संपलं आता फक्त नैतिकदृष्ट्या त्यांनी राजीनामा ते माझं म्हणणं असं आहे की स्पीकरचे सुद्धा हा हात बांध जजमेंट जर बांध म्हणजे जे काही पुढं आहे पण माझ्या अंदाजानं डिटेलमध्ये ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस नागवेकरांचे हात बांधून त्यांनी देऊन टाकलेला आहे म्हणजे गोगावलेला सुप्रीम कोर्टाने व्हीप मानलेला नाही त्याच्यामुळे अगोदर चौ म्हणजे अगोदरचा व्हीप अनिल किंवा आशारा चौधरी या दोघांपैकी जे आहे तोच व्हीप मान्य करावा लागेल त्यांना त्याच्या प्रमाणे हे सोळा जण डिस्क्लिफाय होतात बी जे अजून स्वतःची नाचक्की करून घ्यायची नसेल तर ते आहे उद्धव ठाकरेंनी माझं माझं सर म्हणणं की महाराष्ट्रामध्ये आता त्यांनी सभा घेण्यापेक्षा त्यांच्या सगळ्या कार्डरला असं म्हणा म्हटलं पाहिजे की आता यांच्या राजीनाम्याचे मोर्चे काढा शिंदेची सस्य उलपुट होणारे त्यांनी असताना बघितले पोस्ट बघायचं नाहीये ज्या दिवशी पेटिशन दाखल केलेलं आहे त्या दिवसाच्या परिस्थितीनुसार चाललेलं पाहिजे म्हणजे कुठला किंवा मी म्हणूनच म्हणतोय ना की इलेक्शन कमिशन आता पुन्हा एक संधी त्याच्या ह्याच्या ह्याच्यामध्ये आहे एक संधी आलेली आहे या पेट या या ह्याच्यामध्ये की फक्त आमदार म्हणून पक्ष नाही असं असं चीफ जस्टिसचं म्हणणं नोंद झालेलं आहे त्याला इतर फॅक्टर्सही घेतलेल्या आहेत त्या इतर फॅक्टर्स घेतलेल्या आहेत की नाही उद्धव ठाकरेने चांगली लीगल टीम उभी केली तर ती पक्ष चिन्ह दोन्ही घेऊ शकतात तुमची मैत्री आहे तर तुमची भूमिका काय आहे काय त्यांच्यासोबत कशाबद्दल आता काय सर याच्यात आणखी एक मुद्दा असा आहे आता जर राजे चौधरींनी व्हिप काढला समजा पुन्हा फ्लोअर टेस्टची वेळ आली तर हे गेलेले जे चाळीस आमदार आहेत त्या सगळ्यांवरती तो व्हिप कंपल्शन असेल त्याचा त्याच्यानंतरच्या ज्या म्हणजे इलेक्शन कमिशनचा निर्णय आल्यानंतर तो जो पिरियड येईल त्याच्यानंतर तिथे मग एकनाथ शिंदेने नेमले किंवा एकनाथ शिंदेने दिलेली जी कमिटी असेल किंवा त्यांनी काढलेला असेल तो चालेल त्यांनी अगोदर दिलेला ह्याच्यावरती रिलाय द्यायचं नाही या दोन गोष्टी आहेत एक उद्धव ठाकरेंनी काढलेला केलेले अध्यक्ष चीफ विप आणि त्याच्याबरोबर गटनेता ही आहे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी नंतर बदलही केले की ज्याचा कोर्टाने नोंद केली आहे आणि म्हटले ही एस डी राईट स्प्लिट झाल्यानंतर एकनाथ शिंदेने काही नावं सजेस्ट केली गटनेतेची आणि व्हीपची आता ही जी आहेत नावं ही सिंबॉल सेक्शन फिफ्टीनखाली निकाल येण्याच्या अगोदरची आहेत तशी ती बाइंडिंग नाहीत निकाल आल्यानंतर एकनाथ शिंदेंची जी, जी काही नॅशनल स्टेट कमिटी आहे त्याला जो अधिकार आहे त्यांनी जर स्पीकरला कम्युनिकेट केला असेल की हे दोन आमचे आहेत तरच ते आहे नाही तर नाही म्हणजे सर विधानसभा अध्यक्षांची मंडळ असतं म्हणतं मी म्हटलं ना त्यांची त्यांची गायडन्स करणारी टीम जी आहे ती नॉलेजेबल पाहिजे पत्र करणं गरजेचं आहे उल्लंघन झालं ते आता कसं आहे की पहिल्यांदा सोळा जणांचं होईल स्पीकर पुढे जे ते सोळा जणांचं होईल त्याच्यानंतर मग असणारा उद्धव ठाकरेच्या गटाने जर याला धरून उरलेल्यांनी जर हे केलं असेल तर तो अप्लाय करता येतो त्या ह्याच्यामध्ये संविधानाचं स्पीकरचं जे आर्टिकल आहे ना ती व्हेरी व्हेरी क्लिअर आहे की स्पीकर नसेल तर डेप्युटी स्पीकर डेप्युटी स्पीकर नसेल तर पॅनल ऑफ स्पीकर पॅनल ऑफ स्पीकर जरी नसेल तर सभागृहाने ठरवलेला एक माणूस स्पीकर एक ठरवलेला माणूस जो स्पीकर स्पीकरच्या खुर्चीवरती बसेल सगळ्यांना अधिकार सारखे आहेत त्या ह्याच्यामध्ये प्रोसिडिंग कंडक्ट करण्यामध्ये त्याच्यामुळे तिथे कुठेही अँिग्विटी नाही अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे उद्या नार्वेकरांच्या विरोधात आला तर ता सभागृहामध्ये एक माणूस नेमावा लागेल गोंधळच गोंधळ आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये पण मी जसं म्हणालो की हा गोंधळ उद्धव ठाकरे व्यवस्थित खेळू शकतो खेळू शकतात शकता। पण ही हिमत गुड गुडली टीम ती त्यांची थोडीशी नाही तर आता दोन मिनिटांपूर्वी चालेल राजे चला चला थँक्यू कोर्टाने तेही स्पष्ट केलं की पक्षाला गट नेता आणि व्हीप नेमण्याचा अधिकार आहे तेव्हा एकनाथ शिंदेला पक्षाचे अध्यक्ष उद्धवराव ठाक उद्धव ठाकरे यांनी नेमलं आणि व्हीप सुद्धा जे आहे ते उद्धव ठाकरेच्या पत्राने गेलेलं आहे हे व्हेरी क्लिअर कट कोर्टाने केलेलं आहे आणि म्हणून गोगावलेला कुठलाही स्टँड नाही हे त्यांनी म्हटलेलं आहे तेव्हा आता म्हणून म्हटलं ना की नागवेकरांचे हात बांधून आता टेक्निकल अजिबात राहिलेला नाही कोर्टाने तो संपून टाकला ठाकरे गटाचा हाच पुढे देखील उद्धव ठाकरेने हाऊस कॉन्स्टिट्यूट ज्यावेळेस केलं त्यावेळेस जे अध्यक्ष दिले आणि गट नेता दिला आणि व्हीपच्या ज्यांना नेमलं तेच खरं आहे त्याच्यानंतर त्यांनीच बदल केला असेल तर त्यांनी जे पत्र स्पीकरला दिलं असेल तर तेच पत्र खरं आहे असं कोर्टाने अधिरोखीत करून के केलेलं आहे ते तेव्हा ते एकनाथ शिंदेला कुठलंही पत्र देण्याचा अधिकार नाही त्याच्यामध्येच निर्णय दिला आहे की पक्षाच्या अध्यक्षाने जे सांगितलेलं आहे ते त्याच्यामुळे तो मुद्दा निकालात निघाला त्याच्यामुळे तू आता ओपन आउट होत नाही कारण का त्याच्यावरती स्टॅम्प मारून सुप्रीम कोर्टाने देऊन टाकलेला आहे तिथे आता